ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलो। विशाल गोलंदाजी मार्कवर इथे मतलब झेडवर फक्त फ्लिक केलाय, फ्लिक चा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय। मोहम्मद अजरुद्दीन ची आठवण देणारा हा फटका, मात्र दुसरी धाव वेगाने इथे पूर्ण केली जाते। केतन पाटील मैदानाच्या आतमध्ये अजूनही आता चांगला खेळ केतनला करावा लागेल। चौथं षटक घेऊन आले ऋतिक आणि ऋतिक वरती पहिल्या चेंडूवरती हल्ला चढला जातोय, मिड विकेटच्या डोक्यावर देणारा आजच्या दिवसातील दुसरा षटकार। चौथं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज ऋतिक पाटील गोलंदाजी मार्कवर इथे मात्र अजून एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय, फ्लॅट स्ट्रोक पाहायला मिळतोय। मतलब बघा पंचांचा इशारा काय, चेंडू वन बाउ सीमा पार, या अगोदरच्या चेंडूवरती षटकार आणि या चेंडूवरती आता मात्र चौकार। ऋतिक गोलंदाजी मार्कवर कोळेगाव एंड कडून राईट ओव्हर द विकेट, अजून एक अप्रतिम आणि देखना फटका। क्षेत्ररक्षक तिथे आहेत मात्र ते फक्त प्रेक्षक म्हणून। केतन पाटीलच्या बॅट मध्ये येणारा हा दुसरा धमाका षटकार। इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते जयेश, इथे फुल टॉस चेंडू होता, भिरकावून दिलाय सीमा पलीकडे षटकार। जयेश गोलंदाजी मार्कवर फुल टॉस, मेजवानी होती आणि ती कबूल केली। बॅक टू बॅक दोन षटकार येत आहेत, धावसंख्या 57 आणि 57 मधल्या 42 धावा या केतन पाटीलच्या आहेत। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलो। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलो।